मोदी उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा पार पडेल. मोदींनी शपथविधीसाठी उद्याची तारीख आणि वेळ या निवडली आहे. का निवडली आहे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्र डॉक्टर नरेंद्र धारणे यांच्याकडून. धरीशील माने आपल्या सोबत आहेत. देशामध्ये एनडीएचं सरकार येत आहे, कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची मान पळणार या संदर्भात चर्चा सुरू आहे. तुमच्या पक्षामधून अनेक नावं समोर येत आहेत, अनेक इच्छुक आहे, प्रतापराव आहेत, त्यानंतर तुमचंही पश्चिम महाराष्ट्रातून नाव येत आहे, त्याच्यानंतर आता मागणी होते खासदार श्रीकांत शिंदे यांनी घ्यावं, तुमचं काय मत आहे? माझं मत आहे तरुण आणि वडीलधारी या दोन्हीचा समन्वय यामध्ये असावा. तो बॅलन्स जर राखला गेला तर महाराष्ट्रामधल्या तरुणांनासुद्धा एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रातून मिळू शकेल. आता तो निर्णय सर्वस्वी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे, पण मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन की महाराष्ट्राच्या पटलावर जर काम करायचं असेल तर एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रातनं तरुणांच्या मधनं पण गेला पाहिजे, आणि तो श्रीकांत शिंदे साहेबांच्या रूपाने एक अतिशय चांगला युवक महाराष्ट्रातनं या ठिकाणी देशाच्या पटलावर काम करू शकेल. राज्याचे प्रश्न देशाच्या पटलावर ते आत्तापर्यंत 10 वर्ष मांडत आलेले आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी लौकिक मिळवलेला आहे. निव्वळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून नाही तर तिसरी वेळा निवडून येणारा खासदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या स्तरावर या ठिकाणी काम केलं आहे. वयस्कर आणि तरुण या दोन्हीचा जर समावेश झाला तर अनुभव अधिक तरुणाई या दोन्हीचं या ठिकाणी मिलाप होईल आणि नवीन चेहऱ्याला या ठिकाणी त्यानिमित्तानं संधी होईल. निवड मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून नव्हे तर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा निवडून येणारे खासदार म्हणून त्यांच्या नावाचा विचार व्हावा अशी माझं मत आहे. एक मुद्दा ह्याच्यामध्ये हा आहे, ते स्वतः डॉक्टर आहे, त्यांचा अनुभवही चांगला आहे, 10 वर्ष कामही केलं आहे, मात्र पुन्हा प्रश्न निर्माण होतो जे ठाकरेंनी केलं ते शिंदे करणार का? नाही, ठाकरेंनी जे केलं ते शिंदे अजिबात करत नाही आहेत. ठाकरेंच्या कुटुंबामध्ये आमदार झाल्या कॅबिनेट मंत्री करण्यात आलं. ठाकरेंच्या कुटुंबात न आमदार होतासुद्धा मुख्यमंत्री करण्यात आलं. शिंदेसाहेबांनी आपल्या मुलाला डायरेक्ट कुठं तिथं मागणी केलेली नाही आणि त्यांची स्वतःची इच्छा नाही आहे. श्रीकांत शिंदेंनी हे कायमपणे स्पष्ट केलेलं आहे किंवा एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं की आमचे सर्व खासदार माझ्यासाठी समान आहेत. मुलगा म्हणून त्यांना कुठली स्पेशल अशी पद्धतीचं कॅटेगरी त्यांनी केलेली नाही. ते करत असताना लोकशाही पद्धतीनं तिसऱ्यांदा निवडून येणारा खासदार आहे. जर समजा तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जर त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जे आत्ता निवडून आलेले खासदार आहेत त्यामध्ये आप्पा बारणेसाहेब आणि सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब हेच दोघं 3 वेळेचे निवडून आलेले आणि सन्माननीय प्रतापराव जाधव साहेब हे 4 वेळेचे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांची सिनियरिटी आहे. सिनियरिटीप्रमाणे जर 3 वेळा निवडून आल्यानंतर जर एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव आहे म्हणून त्यांना जर बाजूला ठेवण्यात येत असेल तर निश्चितपणे एका कर्तृत्वावर सुद्धा अन्याय आहे. म्हणून मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून विनंती करेन की आदरणीय नेत्यांनी त्यांचाही विचार करावा. फक्त मुलगा म्हणून त्यांच्याकडे पाहू नये तर एक महाराष्ट्रातल्या तरुण खासदाराला या निमित्तानं संधी द्यावी अशी माझी विनंती आहे. प्रतापराव जाधव देखील इच्छुक आहे, श्रीरंग बारणे इच्छुक आहे, त्यानंतर श्रीकांत शिंदे देखील. मी मगाशीच आपल्याला क्लिअर केलं की एका अनुभवी माणसाला आणि त्याचबरोबर एका तरुणाला अशी जोड करावी की जेणेकरून आपल्याला ह्या महाराष्ट्रामधनं दोन्हीचा समन्वय या ठिकाणी राहता येईल. कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जी उभी केली ती तरुणांच्या ताकदीवर, त्यांच्या मनगटावर, आणि त्यावेळचे तरुण आजचे मुख्यमंत्री या ठिकाणी झालेले आहेत. युवा सैनिक म्हणून तयार झालेली जी नवीन पिढी बघते त्याला जर कनेक्ट व्हायचं असेल तर एक युवा आश्वासक चेहरा महाराष्ट्रामधनं केंद्रस्थानी आला पाहिजे. Oh, 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 o